फक्त हा साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व अवघ्या 3 दिवसातच जॉईंट पेनचा त्रास, शरीरात उत्साह नसणे, चक्कर येणे यासारख्या त्रासापासून सुटका करून लहान मुलांची मेमरी वाढवणारा अत्यंत साधा आणि रामबाण उपाय। आपल्यासाठी जॉईंट पेनचा त्रास असेल, वारंवार थकवा जाणवणे, चक्कर येणे, शरीरात कॅल्शियमची हिमोग्लोबिनची कमतरता असणे आणि शरीरात उत्साह नसणे यासारख्या समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने कितीही त्रास होत असेल तरी देखील यापासून सुटका होण्यास मदत होते। दूध तर आपण सर्वच पितो, परंतु ते कशा पद्धतीने प्यावे तर आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा होणार आहे हे देखील आपल्याला या व्हिडिओद्वारे मी दाखवणार आहे। तर यासाठी 1 कप भरून दूध घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर गाईचे दूध असेल तर गाईचे दूध घ्या, नसेल तर म्हशीच्या दुधाचा वापर केला तरी देखील चालेल। आणि येथे मी 1 चमचा भरून बडीशोप घेतली आहे। बडीशोप घेऊन हाताने थोडीशी चुळून घ्यायची आहे आणि दूध छान गरम झाले की मग यामध्ये ही बडीशोप टाकायची आहे। आणि हे मंद आचेवर उकळून घ्यायचे आहे आणि यामध्ये 1 छोटासा आल्याचा तुकडा कुटून किंवा किसून टाकायचा आहे। येथे मी आले कुटून घेतले आहे आणि हे देखील यामध्ये मिक्स करून घ्या। आणि यामध्ये 1 छोटासा गुळाचा तुकडा टाकायचा आहे। आपल्या चवीनुसार आपण गुळ यामध्ये टाकू शकतो। खड्याची खडी साखर मिळते त्याचा देखील तुम्ही येथे वापर करू शकता, परंतु गुळ टाकायचे असेल तर गुळ टाकण्याआधी दूध पूर्ण छान उकळले आहे की नाही याची प्रथम खात्री करून घ्या आणि नंतरच गुळ टाका। कारण व्यवस्थित जर तुमचे दूध उकळले गेलेले नसेल आणि तुम्ही यामध्ये गुळ टाकले तर यामुळे दूध नासू शकते। येथे मी 1/4 चमचा भरून गुळ टाकत आहे आणि हे छान मिक्स करून घ्या। यामध्ये साखर टाकू नये। हे बघा, हे छान तयार झाले आहे। तयार झालेले दूध ग्लासमध्ये गाळून घ्या। आणि हे दूध ज्या व्यक्तींना जॉईंट पेनचा त्रास आहे किंवा वारंवार चक्कर येतात, थकवा वाटतो, शरीरात उत्साह नसतो, हिमोग्लोबिनची कॅल्शियमची शरीरात कमतरता आहे अशा व्यक्तींनी सकाळी 1 वेळेस, नाश्त्यानंतर किंवा नाश्त्याआधी कधीही 1 वेळेस आणि संध्याकाळी चहाच्या वेळेस 1 वेळेस असे दिवसभरातून 2 वेळेस हे दूध तयार करून पिऊन घ्यायचे आहे। यामुळे या समस्या अगदी सहजतेने 3 दिवसात निघून जातात आणि जॉईंट पेनचा जो त्रास आहे या त्रासापासून सुटका करण्यासाठी हा उपाय न चुकता 21 दिवस करायचा आहे। 21 दिवसात कितीही त्रास असेल तरी देखील यापासून सुटका होण्यास नक्कीच मदत होते आणि लहान मुलांना देखील तुम्ही हे देऊ शकतात, कारण यामुळे लहान मुलांची मेमरी देखील वाढण्यास मदत होते। आहे की नाही अगदी साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग 1 लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।